मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नगर तालुक्यातील मंदिरांसह इतरही प्रार्थना स्थळे खुली करावी या मागणीसाठी भाजपा तालुकाध्यक्ष मनोजभाऊ कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील संजीवनीगड सोनेवाडी इथे दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेला कोरोना आजाराचा प्रादुर्भाव नष्ट व्हावा यासाठी महंत श्री शंकर भारती महाराज यांच्या हस्ते होमहवन करण्यात आलं. यावेळी तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, पोपटराव शेळके, चिटणीस विक्रम पालवे, कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, प्रसिद्धी प्रमुख सागर भोपे, कार्यालयीन प्रमुख गणेश खांदवे यांच्यासह बारदरीचे सरपंच श्री पोटे, पारेवाडी सरपंच राहुलजी शिंदे, युवा नेते महेशजी लांडगे, राजेंद्र लांडगे, राजेंद्र गुंडा आणि स्थानिक भक्तगण उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगर तालुक्याच्या वतीने आम्ही महाआघाडीचा या ठिकाणी निषेध करत आहोत. गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे एक अनलॉक करण्याचे सत्र सुरू झाले असताना देखील या सरकारने महाराष्ट्र राज्यातील अजून मंदिरे असतील किंवा विविध धर्मांचे धर्मस्थळे असतील हे अजून उघडं करण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे अनेक भक्तगणांमध्ये नाराजीचे वातावरण असून भक्तगणांना हे कोरोना जाण्यासाठी मंदिरात जाऊन त्यांना देवाला साकडं घालायचं आहे, प्रार्थना करायची आहे, परंतु त्यांना मंदिरे बंद असल्यामुळे त्यांना मंदिरात जाता येत नाही आहे आणि त्यांना साकडं घालता येत नाही आहे. म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या महाआघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करत आहोत. या आघाडीचं आम्हाला या आंदोलनाद्वारे असं सूचित करायचं आहे की आपण राज्यातील दारूचे दुकानं असतील, सर्व काही बाकीचे मॉल असतील, सर्व काही सुरू केलं असताना मंदिर बंद ठेवून आपल्याला काय हेतू साध्य करायचा आहे? दारूचे दुकान उघडं असताना कोरोना होत नाही, मग मंदिरे उघडे ठेवून कोरोना कसं काय होईल? त्यामुळे आम्ही या महाआघाडी सरकारला इशारा देऊ इच्छितो की आपण लवकरात लवकर मंदिरे ताजणं, सर्वच धर्मियांचे सर्व धर्मस्थळ असतील, हिंदू धर्मियांचे मंदिरे असतील, हे लवकरात लवकर खुले करावे, अन्यथा या आंदोलन आम्ही तीव्र करू असा मी भारतीय जनता पार्टी नगर तालुक्याच्या वतीने इशारा देतो. धन्यवाद. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.